आघाडीची मतं फुटली आणि त्यामुळे संजय पवार यांचा पराभव झाला आणि यावरून राष्ट्रवादीचे सर्वे सर्व शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे राज्यसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल विजयी झाले मात्र महाविकास संजय पवार यांचा पराभव झाला याच पराभवाची कारणमीमांसा करण्यासाठी आज राष्ट्रवादीची बैठक संपन्न झाली याबद्दल आणखी माहिती घेऊ आपले प्रतिनिधी रौनक कुकडे आता आपल्यासोबत आहेत रौनक नेमकी काय चर्चा झाली पवारांचं निवासस्थान असल्या सिल्वर सिल्व्हर ओक इथे सौरव आपल्याला माहिती आहे की शरद पवारांनी आज सकाळी साडेनऊ वाजता आपल्या घरी सगळ्या प्रमुख राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक बोलवली होती आणि मुख्यतः या बैठकीमध्ये अनेक विषयांवर चर्चा जी आहे ती करण्यात आलेली आहे म्हणजे आगामी विधानपरिषद निवडणुका असो किंवा आगामी जे राष्ट्रपती निवडणूक आहेत संदर्भात देखील आपल्या पक्षातल्या नेत्यांसोबत शरद पवार यांनी चर्चा केली असल्याची माहिती पुढे येत आहे मात्र राज्यसभा निवडणुकीमध्ये जे काही घडलं त्या संदर्भात बोलताना शरद पवार यांनी सगळ्या मंत्र्यांसमोर नाराजी व्यक्त केली आहे शरद पवारांनी स्पष्टपणे सांगितलं आहे जी सूत्रांच्या वतीनं आम्हाला माहिती मिळालेली आहे मुख्यतः त्यांनी स्पष्ट की राज्यसभा निवडणुकीची जबाबदारी स्थानिक नेत्यांवर त्यांनी टाकली होती मात्र असं असताना काही लूपोल्स इथे राहिले गेले आणि त्याच्यामुळे महाविकास आघाडीचे मतं जी आहेत त्यामध्ये फूट पडलेली आहे मात्र आता विधान परिषदेच्या ज्या निवडणुका आहे त्यामध्ये याची काळजी घ्यायला हवी राष्ट्रपती निवडणुकीमध्ये याची काळजी घ्यायला हवी अशा स्वरूपा सूचना ज्या आहेत त्या मंत्र्यांना देण्यात आलेल्या आहे मुख्यतः प्रफुल्ल पटेल देखील या बैठकीत उपस्थित होते त्यांच्याकडनं देखील काही मतं व्यक्त करण्यात आलेली आहेत त्यांच्या देखील अशा स्वरूपाचं म्हणणं होतं की जी स्ट्रॅटेजी भाजपनी केली होती त्या स्वरूपाची स्ट्रॅटेजी महाविकास आघाडी कुठेतरी कमी पडलेला आहे आणि या बैठकीत त्यांचा असाही सुरू होता की या निवडणुकी राज्यसभाची जी निवडणूक झाली त्याची तयारी जवळपास दोन महिन्यापूर्वी भाजपच्या वतीनं करण्यात आलेली होती मात्र जी महाविकास आघाडी आहे त्यांच्या नेत्यांनी अगदी निवडणुकीच्या तोंडावर ही तयारी सुरू केली आणि जे आमदार नाराज आहेत त्यांची मनधनी करण्यामध्ये कुठेतरी सरकार अपयशी ठरलं आहे मात्र या निवडणुकीमध्ये पुढच्या निवडणुकीमध्ये असा होता कामा नये अशी सूचना शरद पवारांच्या वतीने देण्यात आली आहे बरोबर त्यामुळे राष्ट्रपती पदाची निवडणूक असेल किंवा आगामी विधान परिषद यात एक वेगळी रणनीती पाहायला मिळू शकते राष्ट्रवादी काँग्रेसची धन्यवाद रोख या माहितीबद्दल तर राज्यसभा निवडणुकीनंतर परिषद निवडणुकीत काय होणार याकडे आता साहजिकच सगळ्यांचं लक्ष लागलंय विधान परिषदेची निवडणूक वीस जूनला होणार असून उमेद